ब्रेकिंग न्यूज आली आहे. पालघर तालुक्यातील तारापूर जवळ कुडण येथे एका 7 वर्षीय शाळकरी मुलावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात हा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सिल्वासा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पालघर तालुक्यातील तारापूर जवळील कुडण येथे आपल्या कुटुंबियांसोबत राहणारा प्रेम जितेंद्र पाटील वय वर्षे 7 हा मुलगा मंगळवारी पहाटे 7 वाजताच्या सुमारास दाट धुके असताना आपल्या घरापासून जवळच असलेल्या एका किराणा दुकानात खाऊ आणण्यासाठी गेला होता व त्याच्यावर अचानक एका प्राण्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात हा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला आणि चेहऱ्याला चावा घेण्याच्या आणि ओरबडल्याच्या गंभीर जखमा झाल्या आहेत. बिबट्याने हल्ला केल्यानंतर मुलाने जोरजोरात आरडाओरड केल्याने जवळचे नागरिक धावून आले. तोपर्यंत दाट धुक्याचा फायदा घेत तो बिबट्या पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या प्रेम पाटील या मुलाला उपचारासाठी सध्या सिल्वासा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खरं म्हणजे गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर तारापूर परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याची चर्चा सुरू होती व याबाबतचे फोटोही फिरत होते. मात्र या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजल्याने नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर घटनास्थळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेत बिबट्याला पकडण्यासाठी विविध ठिकाणी आपली टीम पाठवून मोहीम सुरू केली आहे. तर या घटनेबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी काय सांगितले जाणून घेऊया. ॲक्च्युली कसं आहे का, काल संध्याकाळी काही व्हॉट्सअप ग्रुपवरती फोटोज व्हायरल झाले होते या मुलाचे. तात्काळ त्याच्यावरती आम्ही तपास सुरू केला. त्यावरनं असं कळालं की बाबा या कुडण या गावात बिबट्याचा वावर सुरू झाला आहे आणि त्या पोरावरती त्याने हल्ला केला आहे. तसंच आम्ही लगेच DCF मॅडम, डहाणू DCF मधुमिता मॅडम यांना कळवलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लगेच आमची टीम आणि WCAWA टीम आणि वनविभागची टीम येथे सर्वे करायला आलो आहे. या सर्वेमध्ये आम्ही बघूया का इथे काही त्याचे फुटमार्क्स वगैरे काय आपल्याला भेटत आहे का, काही हेअरचे सॅम्पल्स आपल्याला भेटत आहेत का, ती शोध आपण इथे लावूया आणि पुढे आपण बघू पुढे आपण काय करता येईल. तसंच फॉरेस्ट डिपार्टमेंटची टीम आमच्याबरोबर इथे आहे, ते देखील या कार्यामध्ये आम्हाला सपोर्ट करत आहेत. आणि त्या मुलाचा मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला कळेल नेमकं ती कुत्र्याची बाईट होती का मग बिबट्याची बाईट होती. बिबट्याचा हल्ला झाला हे कालच आम्हाला संध्याकाळी त्यांच्या पालकांकडून कळालं की अशा अशा प्रकारे हल्ला झालेला. त्या आता जो मुलगा आहे 7 वर्षाचा मुलगा, तो हॉस्पिटलमध्ये आहे. या ठिकाणी वन विभागाची पूर्ण संपूर्ण टीम या ठिकाणी आलेली आहे. पोलीस प्रशासक पण या ठिकाणी आलेले आहेत. पण आम्हाला त्यांना विनंती करतोय की आम्ही असंच परत या ठिकाणी हल्ला होऊ नये, जेणेकरून अजून कोणाचा बळी किंवा अजून कोण जखमी होऊ नये, तशी विनंती करतो त्यांना की त्यांनी लवकरात लवकर या गोष्टीचा बंदोबस्त करावा आणि त्याचा काहीतरी एक चांगला उपाय शोधून आम्हाला गावकऱ्यांना भीतीमुक्त करावं अशी मी त्यांना नम्रपणे विनंती करतो या माध्यमातून. कुडण येथे काल एका चिमुरड्यावर बिबट्याने हमला केला. तो सिल्वासा इकडे सध्या उपचार घेत आहे. तरी कुडण येथील ग्रामस्थांवर सध्या भीतीचं वातावरण आहे. वन विभागाला कळल्यानंतर वन विभागाने पण सक्रिय होऊन आज ते त्यांच्या फॉरेस्ट ऑफिसर सर्वे आले होते आणि तरी त्यांनी त्वरित बिबट्याला पकडण्याची उपाययोजना करावी. आपला जिल्हा पालघर जिल्हा. पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा.